देण्याची संधी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून येत असते आणि आजचा एक अतुलनीय असा क्षण माझ्या आयुष्यामध्ये या इथे हे व्यासपीठ व्यासपीठासमोर सर्व ग्रामस्थ वर्ग समाज ज्ञाती बांधव सर्व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ वर्ग सर्व शिवप्रेमी या इथे उपस्थित आहेत आणि आपणा सर्वांना सांगताना अत्यंत आनंद होत आहे की 6 सप्टेंबर 2022 रोजी मांद्रेगावचा सरपंच म्हणून माझी निवड झाली. सर्व ग्रामपंचायतीतील सहकार्यांनी मला सहकार्य केलं आणि आज हा जो मी इथं उभा आहे आणि या अगोदर मी 1 महिन्या अगोदर घोषणा केलेली होती हे राजकीय भाषण नाही परंतु माझ्या वाड्यावर ज्या वाड्याने मला भरघोस मताने निवडून दिलं जवळजवळ 400 आसपास मताधिक्य आणि गावामध्ये प्रचंड प्रमाणात जे मार्जिन सुद्धा असतं ते सुद्धा जास्त या वाडेकरांनी मला दिलं त्याबद्दल खरोखरच मी तुमचा कृतज्ञ राहीन. आणि या शुभ दिनी या सुंदर अशा प्रसंगी उद्या दिनांक 21 फेब्रुवारी 2024 या दिवशी मी गावचा सरपंच या पदाचा राजीनामा देणार आहे आणि ही घोषणा सुद्धा अशा अद्वितीय क्षणामध्ये मला करण्याचं भाग्य लाभलं की ज्या वाड्यावरती मी प्रथम कार्य केलं हा जो रंगमंच या इथे दिसत आहे या रंगमंचाची पायाभरणी या वाड्यावर मी प्रथम केलेली होती आणि याच रंगमंचाच्या व्यासपीठावरनं मी घोषणा करीत आहे. मी सदैव एका गोष्टीचं म्हणजे आदर राखतो की कुठलाही ग्रामस्थ कुठलाही बुजुर्ग असू दे ज्याने कुणासाठी काहीतरी उपकार केले त्याची आठवण सदैव आपण मनाकाळजामध्ये ठेवली पाहिजे. ज्या ज्या ग्रामस्थांनी ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं आणि तमाम मांद्रेवासियांनी जे भरभरून गेल्या 1.5 वर्षामध्ये मला प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्वांचा सदैव सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये ऋणीत राहीन आणि याही पुढे माझं समाजाचं कार्य आहे सामाजिक कार्य आहे ते याही अधिक जोमानं मी करीन ही आपणास मी ग्वाही देतो. आणि या सुंदर अशा व्यासपीठावरती जे सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही घोषणा करण्याचं मला जे महत् भाग्य प्राप्त झालं हा माझ्या आयुष्यातील एक अतुलनीय असा क्षण एकदम घर करून राहील अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. आणि मोठा आनंद मला की मी स्वतः शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत आदर अत्यंत आवड शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा वाचत असताना आणि त्यात महाराजांची मूर्ती स्थापन करण्याचं महत् भाग्य गावामध्ये प्रथमतः मला लाभलं. मांद्रे गावामध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती ही सावंतवाड्यावरती दिसत आहे हे संपूर्ण सावंतवाड्यावरील लोकांना हा भाग्याचा क्षण आहे आणि हे आपण कधीही विसरता कामा नये. यापुढे शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना होईल गावामध्ये परंतु सावंतवाड्यावरील मूर्ती ही सदैव इतिहासात अजरामर राहील. पुनश्च एकदा आपणा सर्वांना जास्त भाषण करत नाही.